स्टार्ट परिच्छेद विकास ही मानवाला चांगले व परिपूर्ण जीवन जगण्यासाठीची शाश्वत प्रक्रिया आहे यामध्ये नैसर्गिक स्त्रोत हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे या नैसर्गिक स्त्रोतांचा वापर आपण विविध पद्धतीने विविध प्रकारे करत असतो मात्र या स्त्रोतांची आणि ते निर्माण होण्याची क्षमता मर्यादित आहे वाढती लोकसंख्या दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू असलेली चढाओढ या सर्व प्रक्रियेत वाढत चाललेला विविध रसायनांचा वापर कंसात उदाहरणार्थ रासायनिक कीटकनाशके आणि प्लास्टिक कंसपूर्ण या सर्वांचा परिणाम जागतिक पर्यावरण बदलावर झाला आहे दुर्दैवाने हा बदल घातक स्वरूपाचाच अधिक आहे वातानुकूलन तंत्रज्ञान हरित क्रांतीने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचे उत्पादन जलद आर्थिक वृद्धी हे शाश्वत विकासात आले या शाश्वत विकासाच्या मागे धावताना मात्र आपण काही नवीन समस्या निर्माण करत आहोत याची जाणीव एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून प्रकर्षाने होऊ लागली हवामानात बदल जैवविविधतेत घट माती व पाण्याचे स्रोत निकृष्ट होणे या समस्यांसमोर आल्या असमतोल विकास नैसर्गिक संपत्तीचा रहास यामुळेही समस्या निर्माण झाल्या आहेत न्यायसंगत समान विकासाची अपेक्षा समाजशास्त्रात आहे पर्यावरणीय विज्ञानाच्या आतापर्यंतच्या अभ्यासातून मात्र हे स्पष्ट झाले आहे की कोणत्याही विकासाने मानवी हस्तक्षेप झाल्यानंतर नैसर्गिक स्रोतांची पुनर्निर्मितीची क्षमता अतिशय कमी राहते विकासाची कास धरताना बेशिस्तपणा वाढत चालला आहे यातून पर्यावरणाच्या तसेच आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्या जागतिक व स्थानिक पातळीवरील असून त्या दीर्घकालीन तसेच अल्पकालीन परिणाम करत आहेत स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढील पिढ्यांसाठीच्या क्षमताप्रती तडजोड न करता वर्तमान पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याची एक प्रक्रिया अशी विकासाची व्याख्या पर्यावरण आणि विकासविषयक जागतिक आयोगाने केली आहे संयुक्त राष्ट्र परिषदेच्या एकोणीसशे ब्याण्णवच्या रियो येथील पर्यावरण आणि विकास या परिषदेत ही व्याख्या स्वीकारण्यात आली आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुकदेखील करण्यात आले हवामान बदलावर आधारित युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन आणि कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्जन यांच्या स्थापनेतून हवामान बदल आणि जैवविविधतेचे नुकसान थांबविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करण्यात आली ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसि फॅसिलिटीची सुरुवात याचाच एक भाग आहे वातावरणात बदल हा इतर बदलांना कारणीभूत ठरतो आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रावर देखील वातावरण बदलाचा परिणाम दिसून येतो जागतिक विकास एकाच वेळी अनेक नव्या समस्या निर्माण करतो त्यांना तोंड देणे गरजेचे आहे 2002 हजार दोनमध्ये जोहान्सबर्ग युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सुटेबल ची स्थापना करण्यात आली यामध्ये वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी मानवी तसेच आर्थिक सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिक पर्यावरणदृष्ट्या योग्य शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याचे देखील यामध्ये निश्चित करण्यात आले कार्बन डायऑक्साइडचे सतत उत्सर्जन हे वातावरण बदल होण्याचे महत्त्वाचे कारण आहे हा बदल रोखण्यासाठी हे उत्सर्जन रोखणे आवश्यक आहे सध्या होत असलेला हवामानातील बदल हा भविष्यात जैवविविधतेसाठी मोठा धोका आहे असे असले तरी जैवविविधता विशेषतः जंगले व झाडावर आधारित सेंद्रिय शेती आणि हवामान बदल रोखल्याने भविष्यातील हवामान बदलातील आव्हाने पेलण्यास मानव सक्षम होऊ शकतो संयुक्त राष्ट्रसंघाचा जंगलतोड वन व धूप प्रतिबंधक कार्यक्रम हे दोन असे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत की त्याने विकसनशील देशाचे हवामान हवामानविषयीची विविध आव्हाने कमी करण्यास मदत होणार आहे ज परिच्छेद जागतिक तापमानाच्या बदलाचा विचार करता त्याच्या वाढीबाबत खूप भिन्न बदल नोंदविले गेले आहेत एकविसाव्या शतकाच्या दरम्यान जागतिक तापमान वाढीचा दर पाहिला तर जगात एक पॉईंट शून्य ते पाच पॉईंट आठ सेल्सिअस होता तोच भारतात मात्र शून्य पॉईंट चार ते दोन पॉईंट शून्य सेल्सिअस होता काही स्थितीत उदाहरणार्थ दुष्काळ पूर आदी तापमानातील बदल हा एकदम अनिश्चित आणि अंदाजापेक्षा वेगळा असतो वाढणारे तापमान हे वातावरणातील बदल तसेच अवकाशीय बदल याचा एकत्रित परिणाम आहे हवामानातील बदलांचा अंदाज घेण्यात शास्त्रीय ज्ञानात अंतर हवामान बदलांचे अपुरे विश्लेषण वातावरणातील बदलणारे वेगवेगळे घटक यांची मर्यादा आहे असे असले तरी सर्व वैज्ञानिक अभ्यास हवामानातील बदल कमी जास्त प्रमाणात आपल्याला स्वीकारावाच लागणार असल्याचे सूचित करत आहेत यामुळे हवामानातील बदलांना सामोरे जाण्याची तयारी ही त्याच्या बदलातील अनिश्चितता लक्षात घेऊनच करणे आवश्यक आहे अनिश्चितता हा सर्व वैज्ञानिक बाबींमधील भाग आहे मात्र हवामानाच्या बाबतीत तो अतिशय तीव्र आहे म्हणून स्थानिक पातळीवर होणारा हवामान बदल हा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदलाचा महत्त्वाचा भाग ठरत आहे हवामानातील बदल स्वीकारणे त्यानुसार बदलणे यासाठी आपल्या पृथ्वीवरील यंत्रणा एकदम संवेदनशील आहे वाढलेली मानवी वस्ती आणि अनियंत्रित औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रामध्ये हवामानातील बदल सर्वात संवेदनशील आहेत तर जंगले वनीकरण झालेला भाग आणि सेंद्रिय कृषी या भागांमध्ये हवामान बदल कमी करण्याची मूलभूत उच्च क्षमता आहे परिच्छेद पृथ्वीवर हवामानातील बदल संवेदनशील आणि सामाजिक परिणामकारक देखील ठरत आहे जैवविविधता अधिक असलेल्या भागात त्या वातावरणाला योग्य अनुवांशिक आधारावर पिकांचे नवीन वान आणि पशुधन विकसित करणे गरजेचे आहे यामुळे बदलत्या हवामानातही तेथे अन्न सुरक्षा कायम राहील हिमालय पर पर्वतावरील जैवविविधता आणि तेथील स्थिती इतर डोंगराळ क्षेत्रापेक्षा अधिक लक्ष वेधून घेते स्टॉप